नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणमध्ये लिंग म्हणजे जेंडर याविषयी माहिती आपण पाहणार आहोत बघूया लिंग म्हणजे काय नामाच्या रूपावरून एखादी वस्तू काल्पनिक अथवा वास्तविक पुरुष जातीची आहे, जाती आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात म्हणजेच लिंग म्हणजे काय की पुरुष जातीचं म्हणजे नामावरून त्याच्या रूपावरून वस्तू ही पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा त्या दोघांपैकी कोणत्या जातीची नाही असे जेव्हा कळते त्याला काय म्हणतात लिंग असे म्हणतात मराठीत लिंगे तीन मानतात पहिलं आहे पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग तिसरा आहे लिंग पहिला बघूया पुल्लिंग या ठिकाणी दाखवले तीन चित्र दाखवलेले आहेत माणूस दाखवलेला आहे चंद्र दाखवलेला आहे आणि वाघ दाखवलेला आहे याच्यावरून ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते म्हणजे पुल्लिंग उदाहरण दिलं आहे तर माणूस चंद्र वाघ अशा प्रकारचे पुल्लिंगीमध्ये म्हणजे पुल्लिंग जर ओळखायचं असेल तर आपण तो तो माणूस तो चंद्र तो वाघ अशा देखील आपण काय लिंगाची ओळख करू शकतो दुसरं दिलेलं आहे स्त्रीलिंग या ठिकाणी एक स्त्री दाखवलेली आहे सरस्वती दाखवलेली आणि मांजर दाखवलेली ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग उदाहरणार्थ स्त्री सरस्वती मांजर इत्यादी अशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी दिलेले आता तिसरं बघूया नपुसकलिंग नपुसकलिंगमध्ये दिलेलं आहे ते मूल ते मळके ते घड्याळ म्हणजे या ठिकाणी काय आहे जातीचा पण उल्लेख होत नाही आणि जा पुरुष जातीचाही उल्लेख होत नाही याचा अर्थ हे काय नपुसकलिंग आहे ज्या नामावरून पुरुष किंवा जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंग असे म्हणतात आता आपण साधारणपणे लिंग जर ओळखायचं तो ती ते या शब्दाने लिंग ओळखतात तो म्हणजे पुल्लिंग ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुसकलिंग आता बघूया पहिलं उदाहरण दिले काही काही पुल्लिंगी शब्द तो यावरून आपण सुरुवात करूया तो दगड तो वाळा तो सुतार तो घोडा तो चेंडू हे काय पुल्लिंगी आहेत तसेच काही स्त्रीलिंगी रूप स्त्रीलिंग शब्द बघू ती वाघीण ती शेजारीण ती साळी ती बांगळी ती पृथ्वी अशा प्रकारचे रूप आहेत आता तिसरं बघूया काही नपुसंगलिंग शब्दही बघूया ते जंगल ते झाड ते आभाळ ते मंदिर ते ठिकाण अशा प्रकारचे आपण तो ती ते यावरून आता दिलेलं जे नाम आहे दिलेली जे वस्तू आहे हे पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग हे आपल्याला ओळखता येते आता बघूया निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना देखील तो ती ते शब्दांचा उपयोग करून ठरवता येते निर्जीव म्हटलं ज्याला जीव नाही अशी जी काही वस्तू असेल काही नाव असतील ते त्यांचाही जर आपल्याला जर लिंग ओळखायचं तर तो ती ते हे लावून आपल्याला त्याचं लिंग ओळखता येते उदाहरणार्थ तो चंद्र चंद्र कसा आहे निर्जीव आहे तो चंद्र ती चंद्रिका ते चांदणे अशा प्रकारचे ही निर्जीव वस्तू आहेत परंतु त्यांच्या नावावरून जर बघितलं तर चंद्र काय आहे पुल्लिंग आहे ती चंद्रिका म्हणजे काय स्त्रीलिंग आहे ते चांदणे म्हणजे काय नपुसकलिंग नामाच्या लिंगाप्रमाणे क्रियापदात बदल होतो उदाहरणार्थ मुलगा हसला मुलगी हसली मूल हसले जसं लिंग बदल क्रियापद क्रिया क्रियाबद्दल लिंग बदलेल त्या लिंगाप्रमाणे आपलं काय होतं क्रियापण काय होतं वाक्याचं क्रियापद काय होतं बदलतं अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये लिंग ओळखा व लिंग बदला अशा प्रकारचे देखील आपल्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील बघूया आता लिंग बदलामध्ये जसं आहे सुतारे हा पुल्लिंग आहे त्याचंच काय होणार सुतारीण हे काय रूप झालं शेजारीण हे स्त्रीलिंग आहे त्याचं पुल्लिंग काय होणार आहे शेजारी त्याचप्रमाणे वाघीन या शब्द हा जो शब्द दिला आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे परंतु त्याचं जर आपण लिंग बदल तर काय होणार वाघ अशा प्रकारचे लिंग बदला आपल्याला परीक्षेमध्ये येईल आता इथं काही काही वाक्य पण दिले ते मूल आहे ते मडके आहे ते घड्याळ आहे आता ते कसं आहे ते म्हणजे काय नपुसकलिंग आहे ते माळके काय आहे नपुसकलिंग आहे ते घड्याळ काय आहे नपुसकलिंग समजा तो चेंडू किंवा तो चंद्र असं जर आपल्या वाक्य असेल तर आपल्या त्या वाक्याचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे आता तो चंद्र म्हणजे काय आहे पुल्लिंग झालेलं अशा प्रकारचे लिंग बदला किंवा लिंग ओळखा आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात धन्यवाद